नमस्कार भाई रसिकांनो, नुकतेच आपण नारायण धारप यांची लुजाई कादंबरी अघोर मैफिल स्टोरी टेलर या आपल्या यूट्यूब चॅनलवर ऐकले. जर नसेल ऐकले तर मग मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्की ऐका. आता आपण आजच्या तरुण पिढीतील काही उत्तम भयकथा लेखकांच्या कथा ऐकणार आहोत. तुमच्या सोबतीने त्यांची एक नवीन ओळख आपण निर्माण करू. तुमची सोबत अशीच असू द्या. आजच्या आपल्या कथेचे नाव आहे चकाट्या आणि कथेचे लेखक आहेत हेमराज राऊत, मिस्टर रॅबिट. चला तर मग रात्री भयानक करूयात. चकाट्या, चकाट्या, कोणीतरी ओरडत सोपान गावातील सरपंचाच्या वाड्यात घुसला. त्याचा श्वास तीव्र गतीने चालू होता, हृदय वेगानं धडधडत होते, चेहरा भीतीने रंगलेला आणि हातपाय थरथरत होते. पळून पळून त्याच्या तोंडाला फेस आलेला. त्यानं काहीतरी भलतंच पाहिलं होतं. काय रे हे सोम्या, काय झालं? सरपंच, चकाट्या, चकाट्या. या शब्दांबरोबर सोम्याने जागीच जीव सोडला. नुकताच गावचा तुळशीराम चकाट्या चकाट्या ओरडत तुरुंगात तोंड वासून मेला आणि आता हा. गावात भीतीची लाट पसरली होती. प्रत्येकाच्या घरात चकाट्यापासून वाचण्यासाठी दैवी पूजा सुरू झाल्या होत्या. तुळशीरामचा मृत्यू फारच गूढ पद्धतीने झाला. तुरुंगात मेल्यामुळे पोलीस मोठ्या प्रमाणात चौकशी करीत होते, पण त्यांच्या चौकशीत वैज्ञानिक दृष्टिकोन होता जो गावकऱ्यांना मान्य नव्हता. तुळशीराम भूताचा शिकार झालाय असं सर्वांचं मत होतं. माधव नावाच्या तरुणाचं धमकीयुक्त पत्र आलं आणि त्याने काही माणसांच्या मदतीने माधवला तलावात ढकलून मारलं असा आरोप त्याच्यावर होता. पण या घटनेनंतर पुन्हा माधवचं पत्र आलं होतं, जे पहिल्या पत्रासारखंच होतं. तुळशीरामला हा मोठा धक्का बसलेला. ज्या व्यक्तीला मी मारलं आहे त्याचं पत्र 15 दिवसांनी परत कसं येऊ शकतं? तो मेला नाही का की दुसरं अजून कोणी मला माधवच्या नावाने पत्र पाठवतोय? मग पत्रातील शब्द आणि हस्ताक्षर सारखे कसे? मरणाच्या भीतीने तुळशीरामने स्वतःला खुनाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात डांबून घेतलं. मला इथे कोणी काही करू शकणार नाही असा त्याचा नेम होता, पण तिथेही त्याला कोणी वाचवू शकलं नाही. मरण्याच्या काही दिवसांपूर्वी मला माधवचं मेलेलं धड तुरुंगाच्या बाहेर विरळ जंगलात रोज दिसतं असं तो बाकी कैद्यांना आणि पोलिसांनाही सांगत होता. पण हा वेडा झालाय समजून सगळे त्याच्याकडे दुर्लक्ष करत. एके दिवशी स्वतःला खोलीत डांबून घेत तो आत खूप जोरदार किंकाड्या फोडत होता. मला वाचवा, कोणी आहे का इथं? मला बाहेर काढा, मी गुंतलो या खोलीत. खोलीला दरवाजा नाही. आणि शेवटी चकाट्या, चकाट्या, भूत, भूत असं ओरडत तो शांत झाला होता. काही वेळाने त्या खोलीचा मजबूत दरवाजा फोडून आत गेल्यावर पोलिसांना तो मेलेल्या अवस्थेत आढळला. भीतीने श्वास अडकून मृत्यू झालाय असा अंदाज लावण्यात आला. त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं असल्याने असं झालं असावं म्हणून त्या घटनेकडे कोणी जास्त लक्ष दिलं नाही. पण नुकताच मृत्यू झालेला असतानाही तुळशीरामच्या शरीरातील रक्त खूप जास्त कमी झालं होतं, अगदीच जास्त. गावातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत असं होतं की चकाट्यानं त्याचं रक्त शोषलंय. सोम्याच्या मृत्यूनंतर सरपंचाने महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरील सुतारपाडा गावातून प्रसिद्ध नावाजलेला भूताटकीत बहाद्दर मांत्रिक किरशा भगतला बोलावून घेतला. किरशा भगतने 7 दिवस सोपान गावात पूजा मांडली आणि खूप निष्कर्ष काढले. त्यात तुळशीराम आणि सोम्याचा मृत्यू कसा झाला हेही शोधलं आणि या 7 दिवसात अजून 3 माणसं मेली होती याचा पण वेध लागला होता. ही गोष्ट महत्त्वाची की त्या 3 माणसांमध्ये सरपंचसुद्धा होता. 7 दिवसांच्या यशस्वी पूजेनंतर गावातील वेशीला सुरक्षित करण्यात आलं. जे गावात राहतील ते वाचतील, जे वेशीच्या बाहेर जातील त्यांचा काही भरोसा नाही असं किरशा भगतने बजावून सांगितलं. 8व्या दिवशी भगतने सर्व गोष्टींचा उलगडा केला. चकाटे हा जबरी पिशाच असून तो मृत माधवच्या धडावर राज्य करीत आहे. तुळशीरामने स्वतःला खोलीत बंद केलेलं नव्हतं, तर तो चकाट्याच्या चकव्यात फसला होता. त्या रात्री तुळशीराम भलताच गांगरला होता. त्याचं चित्त नीट लागत होतं. तो नेहमीप्रमाणे खोलीत खडूने दगडी भिंतीवर देवांचे चित्र काढण्यात मन रमवून पाहत होता, पण मन लागत नव्हतं. जास्त भीती वाटली की भिंतींवरील देवांकडे हात जोडून डोळे मिटायचा. ते चित्र त्याला आधार देत होते. त्या दिवशी थंडी चांगलीच बोचत होती. गार हवा सळसळत अंगावर आदळत होती. अशातच त्याला तुरुंगाच्या खोलीचं दार उघडं असलेलं आढळलं. त्याला खोलीतून अजिबातच बाहेर पडायचं नव्हतं, पण दरवाजाच्या बाहेर पडलेलं पत्र त्याला चिडवत होतं.
तुरुंगात पत्र कसं आलं, का आलं याचा विचार करण्यासारखी त्याची मनस्थिती नव्हती। तो बाहेर निघतो, तोच अचानक हवा जोरात व्हायला लागते, हवेबरोबर पत्र उडून सैरा वैरा जाऊ लागतं। पाठीमागे तुळशीराम पत्र हातात पकडण्यासाठी धडपड करत असतो। हवेच्या ओघात पत्र खिडकीतून दुसऱ्या खोलीत शिरतं। तुळशीराम त्या खोलीत जातो, अलगद पत्र उचलून उघडतो। हे तेच पत्र आहे, पुन्हा तेच। अचानक त्याला खिडकीतून बाहेर नेहमीप्रमाणे कोणीतरी दिसतं, जे त्याला रोजच दिसायचं। सकाट्या, तो घाबरून घाईघाईनं परत त्याच्या खोलीत जाण्यासाठी मागे फिरतो, पण खोलीच्या दरवाजाच्या जागी आता भिंतच होती। कावरावावरा झाल्यागत दरवाजा शोधू लागतो। मला वाचवा, कोणी आहे का इथं, मला बाहेर काढा, मी गुंतलो या खोलीत, खोलीला दरवाजा नाही। आणि शेवटी चकाट्या चकाट्या, भूत भूत म्हणत त्याचा आवाज हळूवार कमी होत जातो। जसा जसा चकाट्या तुळशीरामच्या रक्ताचे घोट घेऊ लागतो। सरपण गोळा करायला गेला असताना सोनार गावच्या घंडाट जंगलात सोम्याने माधवचं मुंडकं हवेत जमिनीपासून 2 फूट उंच तरंगून भटकताना पाहिलं होतं। त्याचाच परिणाम म्हणून कारण नसताना सोम्याला जीव गमवावा लागला। पण सोम्याला कसलाही चकवा बसलेला नव्हता, तो हृदयाच्या धक्क्यानेच मेला, आणि चकाट्या त्याला मारूही शकत नव्हता, कारण सोम्याची काहीही चूक नव्हती। माधवच्या शत्रूंचा सूड घेण्याचा विटा चकाट्यानं घेतलेला दिसतोय, या बदल्यात त्याला माधवचं धड वापरायला मिळतंय। यातून सुटका कशी, चकाट्याचा बंदोबस्त कसा करायचा, असे अनेक प्रश्न उभे झाले, आणि किरशा भगतचे सडेतोड पर्यायही। तुळशीरामला चकाट्यानं त्याच्या खोलीत चकवा दिला नाही, त्याने दुसऱ्या खोलीत जाण्यास भाग पाडले, कारण तुळशीरामच्या खोलीत भिंतीवर देवांचे चित्र काढलेले होते। याचा अर्थ तो दैवी शक्तीला घाबरतो, किंवा दैवी शक्तीपुढे तो शक्तिहीन होतो। त्याला मानवाचं रक्त प्राशन करण्याची लत आहे, तो सध्या माधवच्या शत्रूंना मारत आहे, कारण माधवचं शरीर त्याला मिळालं आहे, ज्याचा उपकार तो फेडत आहे। सर्व शत्रूंना मारून तो मोकळा होईल, आणि माधवच्या शरीरावर सर्वस्वी त्याचाच हक्क राहील। मग मोठं तांडव होईल, त्याच्या रक्ताची भूक कधीही न संपणारी आहे, गाव संपेल पण भूक नाही। माधवच्या शत्रूपैकी किती जिवंत आहेत, बाबा सुरक्या हा एकच राहिलाय, बाकी सगळे संपलेत, वडाच्या पायऱ्यावरील बैठकीत बसलेला एकाने किरशा भगतला उत्तर दिले। सुरक्या मांडे घालून निवांत बिडी ओढत बसला होता, त्याला मरणाची भीती होतीच, पण किरशा भगत असताना घाबरायचं कारण नाही, म्हणून तो आज जरा निश्चितपणे धूर सोडित होता। किरशा, आजपासून तू सलग 5 दिवस गावाच्या हनुमान मंदिरात बंद व्हायचं, माझ्या व्यतिरिक्त कोणाच्याही म्हणण्यावर बाहेर निघू नकोस। मंदिराबाहेर 2 माणसं पाऱ्यावर राहा, ती 2 माणसं माधवच्या वा माधवच्या कुटुंबाच्या हत्येत सहभागी नव्हेत, अशीच असू द्या, नाहीतर बोंब व्हायची। मी या 5 दिवसात माधवबद्दल जरा अजून तपास करतो, मला त्याच्या मित्राने गुप्तपणे मोजकी हकीकत सांगायचं मान्य केलंय। किरशा भगत गावातून बाहेर पडतो, जाताना पुन्हा एकदा सुरक्याला मंदिरात राहण्याची ताकीद देतो। माधवच्या एका जवळच्या मित्राकडून समजलेल्या काही घटना। दिनांक 14/5/1973, वेळ रात्रीची 8 वाजता। खडबडीत रस्त्यावरून नाशिककडून सोपान गावाकडे बस वेगानं धावत होती। दाट जंगलातून जाणारा तो आडवे तिडवे वळणारा रस्ता, पाठीमागून वा समोरून एकही दुसरं वाहन जाता येताना दिसत नव्हतं। रस्त्यात बसला 2 वेळा बिघड झाला होता, त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला स्वतःचे गंतव्य गाठण्यासाठी उशीर होणार होता। बसमध्ये मोजकीच लोकं बसली होती। सर्वात जास्त लवकर गावी पोहोचण्याची गाई माधवला होती, कारण त्याला बसस्टॉपपासून 12 किलोमीटर पायी चालत जाऊन गाव गाठावं लागणार होतं। नाशिकला मोलमजुरीसाठी स्थायी झालेला माधव, त्याला आजच गावाकडून महत्त्वाचं पत्र आलं होतं, ज्यात गावात राहणाऱ्या आईवडिलांना गावकऱ्यांनी वाळीत टाकलंय आणि भावांची हत्या झाली आहे असं लिहिलेलं। 2 वर्षे झाली होती, माधव गावाकडे आला नव्हता। अचानक अगणित प्रकार घडल्यामुळे तो अस्वस्थ झाला। ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांना ठेचून काढीन, सूड घेतल्याशिवाय सोडणार नाही, असं तो बसमध्ये सोबत बसलेल्या अनोळखी म्हाताऱ्या व्यक्तीला सांगत होता। तुझ्या भावांना मारला तसं तुला पण मारला तार, म्हातारा व्यक्ती मिश्किलपणे म्हणाला। मी मेलो तरीही मी परत येईन, सूड घेईन सूड, तो आवेशाने जोरात ओरडत होता। माधवचं हे बोलणं त्या म्हाताऱ्याला विनोदी वाटलं, म्हणून तो हसू लागला। सगळे प्रवाशी त्याच्याकडे बघू लागले, म्हणून तो शांत झाला। रात्रीचे 9 वाजले असावेत, आणि सोपान गावचं बसस्टँड आलं।
माधव बसमधून उतरला तेव्हा खूप अंधार दाटला होता. चार फुटांच्या अंतरापलीकडे काहीही दिसत नव्हतं. ही वेळ जंगलातून घरी जाण्याची नाही, आज रात्र इथंच काढून उद्या सकाळी जाऊ असा विचार त्याने केला. तो बसस्टॉपच्या बाकड्यावर बसला आणि आकाशाकडे एकटक बघू लागला. आकाश काळकुट्ट दिसत होतं, ना तारे ना चंद्र, अगदी बकास. मोकळा वेळ आणि तोही इतका शांत. माधव त्या वेळेचा उपयोग सूड घेण्याच्या योजना आखण्यात घालवू लागला. अचानक त्याच्या मनात एक कल्पना आली. पिशवीतून कागद आणि पेन काढून काही पत्र लिहिले, ज्यात कुटुंबाला वाळीत टाकणाऱ्या कारस्थानी लोकांची नावं लिहून त्यात धमकीयुक्त शब्द चांगलेच वापरले. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं पत्र लिहिलं. मी आलोय, सावध रहा, या शेवटच्या वाक्याने पत्र लिहून झाले. पत्रात मी कुठे आहे याचा पण उल्लेख त्याने केला, जेणेकरून त्या पत्त्यावर घात करण्यासाठी ती व्यक्ती येईल आणि माधव प्रतिघात करेल. पण पत्र पाठवायचं कसं? दुसऱ्या दिवशी गावाला न जाता अगोदर पत्र पाठवायला जवळच असलेल्या तालुक्याला जायचं, तिथून पोस्टाने पत्र पाठवायचं असं ठरलं. माधवला रात्रभर झोप लागली नाही. सकाळच्या पहिल्या निखाऱ्याला तो तालुक्याला चालू लागला. तालुक्याला जाण्यासाठीचा चांगला रस्ता असताना देखील त्याने जंगलातून जायचं ठरवलं, कारण कुणाच्याही दृष्टिक्षेपात येऊ नये ही काळजी त्याला होती. आणि तसंच झालंही. जंगलातून जाताना त्याला कोणी पाहिलं नाही, पण तालुक्याच्या गावाला, नेमका सोनार गावचा सुरक्या हेडी सकाळीच बैलजोडी खरेदी करायला आला होता. बैलांचा बाजार तालुक्याला सकाळीच भरतो, त्यामुळे तो सकाळच्या पहाऱ्यात हजर झाला होता. माधवला त्याने या अगोदर पाहिलेलं नव्हतं, पण माधवचं रंगरूप त्याच्या वडिलांवर असल्याने सुरक्या हेडीने त्याला पारखलं. माधवला या गोष्टींची कल्पना नव्हती. तो गावातील बहुतेकांना ओळखत नव्हता, त्यामुळे एकेकाला पत्र लिहून जाळ्यात अडकवायचं. ज्याला पत्र पाठवलंय तोच व्यक्ती येणार, म्हणजे ओळख असण्याची गरज नाही. त्याच्या लहानपणाचा दोस्त जगन याने कुकारस्थानी लोकांची नावं माधवला अगोदरच कळवली होती. सर्वात पहिल्यांदा गावातील लबाडीत पटाईत माणूस तुळशीराम जाधव याला पत्र पाठवले. तालुक्याला एक स्वस्तात बाळानं खोली शोधली, दिवसा खोलीत आणि रात्री कपटी गावकऱ्यांच्या मानगुटीवर. दिनांक 16/5/1973, वेळ सकाळचे 10 वाजता. गावातील अलिशान वाड्यात शांतता पसरली होती. फक्त तुळशीराम एकटा आरडाओरड करत होता. त्याच्या हातात पत्राचे नुकतेच फाडलेले तुकडे तो अजून चुरगळत होता. त्याचा राग अनावर झालेला. कोण हा माधव? मला दम देतोय, याचं इतकं धाडीस, असं तो वारंवार ओरडून सांगत होता. नुकतेच बाहेरून आलेले दोन जबरे माणसं कुऱ्हाड पाजवत होते. कुऱ्हाडीनं चांगलाच ताव आला होता. अलगद झाडाचे पानं कापले जाईपर्यंत धार तीक्ष्ण करून 6 कुऱ्हाडी तयार झाल्या. गावाकडच्या तलावाकडे यायचं म्हणतोय तो, तिथंच गार झाला पाहिजे त्यो. दगडी काळजाची माणसं घ्या सोबत, हलगर्जीपणा नकोय. माधव का कोण, तो त्याचा आज शेवट नक्की. हा नक्की तुळशीराम तात्या, बघाच त्याची कशी जिरवतो ते. तुळशीरामचा एक गळी शब्दाशब्द जुळवीत म्हणाला. तुळशीराम त्याच्या खवक्या आवाजात हसू लागला. त्याचं हसणं पूर्ण होईल तोपर्यंत सुरक्या हेडी वाड्याच्या दरवाज्यातून राम राम करीत आत शिरला. राम राम. काय सुरक्या, फार दिवसांना सरळ वाड्यात? बातमीच तशी आहे. काय बातमी? कसली बातमी? ते आपलं वाळीत टाकल्याच्या केशीबद्दल आहे. त्यो चंदरचा पोरगा माधव दिसला तालुक्याला. बातमी ऐकून तुळशीरामचे डोळे मोठे झाले. तो सुरक्यावर फारच खुश झाला. ही महत्त्वाची बातमी होती. खिशातील नोटा काढून सुरक्या हेडीकडे फेकत म्हणाला, अजून माहिती काढ, बक्कड पैसा मिळेल. बर, येतो मग. राम राम. पैशांची गडी घालून सुरक्या जोरात पाय मारत निघून गेला. तुळशीरामनं गड्यांना बोलवलं आणि तालुक्यातून तलावाकडे येणाऱ्या रस्त्याकडे दबा धरून बसायला सांगितलं. तो केव्हाही येईल, नक्कीच जंगलातून येईल. जंगलाच्या वाटेला चांगलीच मजबूत माणसं राहा, दिसताच मारा, हायगय करू नका. तुमच्या तावडीतून वाचला तर मी आहेच, तलावाकडं मी आणि माझा उजवा हात, पैलवान पंडित असूच. पंडित काय सोडायचं नाही त्याला, त्याच्या भावाला पण पंडितनेच मारलं होतं. चला निघा, कामाला लागा. या कडक आवाजाबरोबर सगळे कुऱ्हाडी घेऊन वाड्यातून बाहेर पडले. त्याच्या योजनेनुसार तुळशीराम आणि त्याची माणसं तलावाकडे दबा धरून बसतील. मी तलावाच्या दुसऱ्या बाजूने अलगत जाईल आणि त्यांना मशाल पेटवून या बाजूने असल्याची खून देईन. ते दुसऱ्या बाजूला मला पकडण्यासाठी धावत येतील. अंतर जास्त, त्यामुळे ते दमून जातील. त्यांना येईपर्यंत मी दुसरी बाजू गाठेन.
पुन्हा तोच प्रकार, पण यावेळी बाणांचा हल्ला। माधवला किशोरवयात शिकारीला जाण्याचा नाद असल्याने त्याचा नेम चांगला सुधारला होता, पण त्याला वर्ष होऊन गेली असल्याने आज दिवसभर नेम लावण्याचा सराव त्यानं केला होता। गावठी धनुष्य बनवण्याची कला त्याच्यात होतीच। रात्र व्हायला लागली आणि माधव जंगलातील पायवाट्याने सावकाश तलावाकडे निघाला। त्याच्या मनात कसलीही भीती नव्हती। मी सहजच तुळशीरामचा गेम करू शकतो याची त्याला खात्री वाटत होती। तो त्याच्याच तंद्रीत चालला होता। हातात एक जाळ लोखंडी पाईप होता। बाणांचे टोक विषारी केले होते। फक्त माधवच्या पावलांचा आवाज त्या शांत निजलेल्या जंगलात ऐकू येत होता। पायाखाली वाळलेली झाडांची पाने चरचर आवाज करीत होती। तोही आपण तलावापासून अजून लांब आहोत म्हणून बिनधास्त चालत होता, पण झाडावर तग धरून बसलेल्या शत्रूंना असल्याच आवाजाचा शोध होता। कोणीतरी येत आहे, सावध व्हा। मी एका सापड्यात अडकत आहे याची जराही जाणीव नसलेल्या माधवच्या पाठीवर कुऱ्हाडीचा जोरदार वार होतो, पण वार करणाऱ्याच्या अंधारामुळं ठोका चुकतो आणि कुऱ्हाड माधवच्या पाठीत न शिरता त्याला फक्त घाव देऊन जाते। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे माधवला काय करावे सुचत नव्हते। कसाबसा धावत दाट जंगलात घुसतो। पाठलाग चालूच होता। त्यांनी आता प्रकाशासाठी मशाली पेटवल्या होत्या। माधव एका झाडाच्या बुंद्याखाली लपून बसला असताना त्याला मशाली आपल्याकडे येताना दिसल्या। ही वेळ योग्य होती। त्याने धनुष्य काढला। समोर अंधारात फक्त मशालीच दिसत होत्या, पण मशाल हातात असलेल्या व्यक्तीचा नेमका अंदाज बसत नव्हता। दोरी ताणली आणि हवा चिरत बाण निघाला तो थेट बसला। एक मशाल जमिनीवर पडताना दिसली, म्हणजे समोरील एक जण संपला होता। माधव दुसऱ्या बाणासाठी तयारी करेल तेवढ्यात पाठीमागून कोणीतरी गळ्याला दोरीने आवळलं। त्याची पकड इतकी घट्ट होती की माधवच्या सुटकेच्या आतोनात प्रयत्नानंतरही मानेचा विळखा मोकळा होत नव्हता। ती घट्ट पकड तुळशीरामचा हुशार गळी सोम्याची होती। सोम्याने हाक मारून बाकी गळ्यांना बोलवलं। त्यांना येईपर्यंत माधव बेशुद्ध झाला होता। जित्ता हाय, जित्ता हाय, असाच तुळशीराम तात्यांकडं घ्या, ते बघतील याचं काय करायचं ते। माधवचे हातपाय आणि तोंड बांधून तलावाकडे नेण्यात आलं। तुळशीरामनं माधवला एकदा नीट निरखून बघितलं। कोणताही शब्द न बोलता तुळशीरामने तलावाच्या काठावरून लाथ मारून माधवला पाण्यात पाळलं। हातपाय बांधल्यामुळे तो सरळ पाण्यात तळाला गेला। संपला खेळ, मला मारायला निघाला होता। तुळशीराम बरोबर गाठ महागात पडते, वाटेला जो येईल त्याचे असेच हाल होतील। चला गड्यांनो। जंगलाच्या दिशेकडून भारदस्त सहा गळी आणि तुळशीराम विजयाच्या रुखात सोपान गावाकडे निघून गेले। माधवचा जीव चालला होता। तो पाण्यात उसळ्या घेत होता ज्याचा काही परिणाम होणार नव्हता। आता पाणी पोटात चाललं होतं, त्याची धडपड चालूच होती। पाठीवरील कोराडीच्या जखमेतून रक्त पाझरत होतं। अचानक माधवला काहीतरी जाणवलं। त्याला कसला तरी स्पर्श झाला। बाजूला नजर फिरवली आणि बघतो तर एखादा जीव जखमेवरील रक्त चाटण्याचा प्रयत्न करीत होता। सुरुवातीला असंच वाटलं की तो एखादा पाण्यातील जीव असावा, पण नीट बघितल्यावर समोर दिसणारे दृश्य डोळ्यांवर विश्वास बसण्यासारखे नव्हते। मी मरणाच्या दारात आहे म्हणून मला हे काहीतरी भलतंच दिसतंय असं माधवला वाटून गेलं। एकदा माधवने त्या विचित्र आकृतीकडे बघितलं। ही आकृती एखाद्या इटाळाची, भूताची आहे का काहीसं दिसू लागलं आणि माधवने त्याच्या डोळ्यात नजर मिळवली। त्याच्या डोळ्यात आपुलकीचा भाव जाणवला, हळवा जाणवला। माधवला त्याच्या डोळ्यात अजून बघायचं होतं, पण वेळ संपली होती। माधवचे डोळे आपोआपच बंद झाले। मृत्यू कवटाळू लागला। शरीराचे सर्व इंद्रिय स्तब्ध होऊ लागले। अगदी प्राण सोडण्याच्या काठावर त्याला कानावर काही शब्द ऐकू आले। त्यापैकी एकच शब्द तो जीव जाण्याआधी नीट समजू शकला। चकाट्या। मंदिरात बंद होऊन सुरकेला 5 दिवस पूर्ण झाले होते। संध्याकाळी किरशा भगत गावात आला आणि घाईघाईतच मंदिरापासून लांबूनच हाका मारत सुरखेला मंदिरातून बाहेर निघायला सांगितलं। किरशा भगत खूपच धावपळ करीत असल्याचं जाणवत होतं। भगत स्वतः बाहेर निघायला सांगतोय म्हणून सुरखेला पहारेवाले मंदिरातून बाहेर काढतात। माझ्या मागे सुरख्या व्यतिरिक्त कोणीही येऊ नका असं सांगून सुरखेला घेऊन तो जंगलाच्या तलावाच्या दिशेने घेऊन जातो। हे दोघेही जंगलात जात असताना गावातील मंदिराबाहेर बसलेली 4 माणसं त्यांना बघत होती। तेवढ्यात काही वेळात दुसऱ्या बाजूनं अजून किरशा भगत येताना बघून त्या 4 चौघांची दातखिळी बसते। इथं थांबावं की पळावं, ओरडावं की शांत राहावं,
दोन किरशा बघत असा आवाज एक पहारेकरी काढतो. तेवढ्यात नुकताच आलेला किरशा बघत जंगलाच्या रस्त्याकडे बघतो, पण त्याला तिकडे सुरक्या हिडी आणि स्वतःचं दुसरं रूप न दिसता एक मृत धड सुरक्याच्या बरोबर चालत आहे असंच दिसतं. तो जंगलाच्या दिशेने धाव घेतो. आता ते दोघेही जंगलात नाहीसे झाले होते. संध्याकाळी सूर्य नुकताच मावळला होता. गावातील धाडसी माणसं तलावाकडे निघाली. सरळ तलाव गाठल्यावर किरशा बघत हाताची घडी घालून हतबल उभा होता. त्याची नजर तलावातील पाण्यात काहीतरी शोधत होती. पाण्यावर दोन धड तरंगत होते, एक सुरख्याचं आणि दुसरं माधवचं, जे जीर्ण आणि भकास होता. किरशा बघत दोन्ही मृत्यूदेह बाहेर काढण्याचा इशारा देतो. तलावाच्या बांधावर तात्काळ आग लावून दोन्ही देहांना जाळण्यात येतं. किरशा भगतचा अंदाज चुकला होता. सर्वांचा सूड घेतल्यानंतर चकाट्या माधवच्या शरीरातून कायमचा बाहेर पडला. तो एक गंभीर घातकी पिशाच, कोणाला मदतही करू शकतो यावर विश्वास बसत नव्हता. चकाट्या माधवच्या शरीरात होता की माधव चकाट्याच्या शक्तींचा वापर करीत होता याचा वेद किरशा भगतला लावण्यात अजून खूप अभ्यास करावा लागणार होता.